एक्सेप्शन एग्जाम्पल विथ थ्रोस, ठीक है। आता माझ्याकडे एक सिंपलची गोष्ट आहे, मी एक साधारणतः युजर नावाचा एक ऑब्जेक्ट बनवतो, सिंपल एक युजर ऑब्जेक्ट किंवा काही जरी न घेता मी इथे स्ट्रिंग युजर नेम इक्वल टू सागर, स्ट्रिंग पासवर्ड इक्वल टू सागर 123 हा एक्झाम्पल घेतला आहे, ठीक आहे। सो इथे मी काय सांगतोय, इथे मी लिहितोय मेन मेथड, इथे तयार करून घेऊया साउट वेलकम टू लॉग इन स्क्रीन हा एक्झिक्यूट होईल। त्याच्यानंतर इथे चेक केलं जाईल इफ युजर नेम हा डेटा इथे लोकलीच घेऊया जेणेकरून त्याला स्टॅटिक मिळेल। आपण सिंपल एक कंडिशन लावूया की युजर नेम जर का इक्वल नल असेल तर काय व्हायला पाहिजेत, एल्स त्याच्या खाली येईल तो साउट यू हॅव लॉगिंग सो इथे आता जर का युजर नेम नसेल तुमच्याकडे, ओके बघा युजर नेमच जर नसेल तर तुम्हाला काय करायचंय, हा जो प्रोग्राम आहे इथे ब्रेक करायचा, म्हणजे इथून हा खाली आलाच नाही पाहिजे, यू हॅव लॉग्ड इन इकडे आलाच नाही पाहिजे, इकडे बाकीच्या प्रोसेस ज्या आहेत त्या झाल्याच नाही पाहिजेत। तर कसं करणार आपण ते, जर का युजर नेमच तुमच्याकडे अवेलेबल नाही किंवा हा डेटाच अवेलेबल नाही, सरळ सरळ हा जो आहे, तर इथे मी एक हा टाकतो थ्रोज, इथे तुम्हाला थ्रोज टाकायचं। आणि जर का हा रन टाईम एक्सेप्शन आहे, म्हणजे तुम्हाला कंपाईल टाईमला नाही रन टाईम एक्सेप्शन मध्ये करायचं असेल, तर तुम्ही थ्रोज न्यू रन टाईम एक्सेप्शन देऊ शकता असा, ठीक आहे। आणि याच्यामध्ये मेसेज पास करा युजर फाउंड नाही झाला असं सांगून द्या अशा पद्धतीने, त्याला काय प्रॉब्लेम आहे, थ्रोज कीवर्ड तर बरोबर आहे, थ्रो आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सांगितलं याला, हा जेव्हा तुम्ही इथून थ्रो करता हा एक्सेप्शन तेव्हा काय होतं, तेव्हा हा प्रोग्राम अबनॉर्मली टर्मिनेट होतो, म्हणजे इकडे खाली येणार नाही, चेक करा। मी याला एक्झिक्यूट करतो, आता सध्या नाही होणार, आता काय येईल सध्या श्रेया आउटपुट मध्ये काय येईल, यू हॅव लॉग्ड इन, येस लॉग इन साठी किंवा यू आर लॉग इन इन प्रोसेस असं का, कारण की युजर नेम मध्ये आपला आता डेटा आहे, चेक करा तुम्हाला आउटपुट ते मिळेल।
लेट्स सी. पण जर का हा डेटा नल असेल, हा व्हेरिएबल डिफॉल्ट नल असेल, मी नल केला त्याला इक्वल इक्वल नल, तर काय होतं बघा, हा प्रोग्राम काय होतो चेक करा. काय आला, वेलकम टू लॉगिन स्क्रीन आला, बट त्याच्यानंतरच हे नाही आलं. याने काय दिलं, डायरेक्टली एक्सेप्शन इन अकर्ड, रन टाइम एक्सेप्शन दिला याने. बघा काय दिलाय सुदीप, तर रन टाइम एक्सेप्शन आणि यूजर नॉट फाउंड हा मेसेज प्रिंट केला. यूजर नॉट फाउंड, हे क्लिअर आहे? कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? आपण काय केलं इथे, थ्रो आणि हा रन टाइम एक्सेप्शन एक क्लास आहे जावाचा, जो की तुम्हाला असा बनवायचा आहे. हा ऑब्जेक्ट आहे त्याचा, तुम्ही इथून त्याचा ते रेफरन्स इन्स्टन्स करून थ्रो केलेला आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे की कुठे तुम्हाला एक्सेप्शन हँडल करायचं आणि कुठे तुम्हाला एक्सेप्शन थ्रो करायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असतं की जरी इथे एरर आला तरी, एक्सेप्शन आला तरी, आपल्याला पुढे जायचं, ऑपरेशन करू द्यायचं. पण काही ठिकाणी अशी रिक्वायरमेंट असते की नाही, मला नाही पाहिजे तिथे, मला तिथून स्टॉप करायची माझी प्रोसेस, तर त्या केसमध्ये तुम्हाला थ्रो वापरावा लागेल. ठीक आहे, काय विचारायचं आहे याच्यामध्ये? सागर? ओके, आता हा जो रन टाइम आहे, हा जावाचा एक क्लास आहे, या पॅकेज मध्ये अवेलेबल आहे. पण आपलं जेव्हा सॉफ्टवेअर आपण स्वतःच बनवतो, तेव्हा हे एक्सेप्शन सुद्धा स्वतःचे बनवावे लागतात, ज्याला म्हणतात कस्टम एक्सेप्शन. उदाहरणार्थ युजर नॉट फाउंड, आता युजर नॉट फाउंड हा क्लास आहे का इथे, किंवा प्रोडक्ट नॉट फाउंड, डेटा नॉट फाउंड असं आहे का? नाही. मग आपण काय करूया, इथे एक क्लास बनवा, सिंपल. बघा, काही मोठी गोष्ट नाहीये, एक नुसता एक सिंपल क्लास बनवायचा. काय नाव द्यायचं तुम्हाला, डेटा नॉट फाउंड आणि एक्सेप्शन नाव द्या, म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. म्हणून नाही दिलं तर काही फरक नाही पडत, पण ते चांगलं असतं ते ना. आणि याला रन टाइमला, तुम्हाला रन टाइम एक्सेप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही याला एक्सटेंड करा, रन टाइम एक्सेप्शन. बघा तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला रन टाइम एक्सेप्शन बनवायचं असेल तर तुम्हाला एक्सटेंड करावं लागेल रन टाइम क्लास. आणि इथे एक व्हेरिएबल घ्या, तुम्हाला तुमचा जो काही मेसेज प्रिंट करायचा आहे तो. इथे सिंपल एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर तयार करा, जनरेट करा कन्स्ट्रक्टर. ओके करा. ठीक आहे, दोन फील्ड आपल्याला नकोय, आपल्याला एकच फील्ड आहे, तर एकच फील्ड घ्या आणि हीच फील्ड MSG म्हणून इथे टाकून द्या. दॅट्स इट, झालं. बस एवढी मेहनत लागते एक कस्टम एक्सेप्शन तयार करण्यासाठी, एक क्लास बनवायचा, तुम्हाला जो मेसेज प्रिंट. आणि हा मेसेज जो आहे ना, तुम्ही इथे जेव्हा रन टाइम केलं, आता त्याच्याऐवजी तुम्ही रन न्यू डेटा नॉट फाउंड एक्सेप्शन कराल. आणि याच्यामध्ये पॅरामीटर मध्ये तुम्हाला काय द्यायचं, एक मेसेज द्यायचा आहे, यू आर सर्चिंग युजर नॉट अवेलेबल. हा मेसेज कुठे येईल बघा, हा मेसेज येईल या स्ट्रिंग व्हेरिएबल मध्ये आणि हा पास होतो सुपरला आणि जावा त्याला प्रिंट करून टाकते. चेक करा या एक्झाम्पलला एकदा, रन करा सिंपल.
बघा थ्रो ने तुम्ही अबनॉर्मल टर्मिनेट करून टाकता, कस्टम एक्सेप्शन ने तुम्हाला अजून चांगले वेगवेगळे एक्सेप्शन तुमच्या सॉफ्टवेअर नुसार प्रोडक्ट नुसार तुम्हाला जे पाहिजेत ते तुम्ही बनवू शकता. चेक करा इथे आता अगोदर जो येत होता तेव्हा रन टाइम येत होता, परंतु आता बघा तुम्हाला काय दिलं, डेटा नॉट फाउंड एक्सेप्शन, यू आर सर्चिंग यूजर नॉट अवेलेबल. इथे आपण दोन गोष्टी शिकलो, थ्रो ने आपण कसा ब्रेक करू शकतो आणि आपल्या स्वतःचा कस्टम एक्सेप्शन क्लास कसा बनवायचा आहे. काही नाही, सिंपल एक क्लास बनवा, त्याच्यामध्ये आपला जस्ट मेसेज जो प्रिंट करायचा आहे तो मेसेज घ्या, इथे कन्स्ट्रक्टर बनवा त्या मेसेजचा आणि तो मेसेज सुपरला पास करा. दॅट्स इट. ओके, काही प्रश्न असतील तर प्लीज. श्रेया, काही प्रश्न आहे? नो सर. ओके, सागर.